मात्र बँकेने मुद्रा लोन देण्यास नकार दिल्याने आत्महत्याग्रस्त कुटुंबातील युवकावर उपासमारीची वेळ आल्याने 14 फेब्रुवारी 2019 ला बँकेसमोर स्वतःवर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न सदर युवकाने केला आहे. सोनोशेतील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील पंढरीनाथ जायभाय या युवकाने व्यवसाय उभा करण्यासाठी विदर्भ कोकण ग्रामीण बँक सिंदखेड राजा या ठिकाणी मुद्रा लोनसाठी अर्ज केला होता. मात्र बँकेने मुद्रा लोन देण्यास नकार दिल्याने आत्महत्याग्रस्त कुटुंबातील युवकावर उपासमारीची वेळ आल्याने 14 फेब्रुवारी 2019 ला बँकेसमोर स्वतःवर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न सदर युवकाने केला आहे. मात्र मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यावर ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी सदर युवकाला ताब्यात घेऊन अटक केली आहे. बँकेकडे या युवकाने मुद्रा लोनची मागणी केली होती. पंढरीनाथ जायभाय या युवकाच्या वडिलांनी मागील वर्षी कर्जाच्या विवंचनेत गळफास लावून आत्महत्या केली होती आणि कुटुंबाची मोठी जबाबदारी त्याच्यावर आली असल्या कारणाने त्याला व्यवसाय उभा करण्यासाठी लोनची आवश्यकता होती. बँकेकडून मिळणाऱ्या नकारामुळे सदर युवकाने हा प्रयत्न केला आहे. परंतु दुसरीकडे बँक मॅनेजरला याबाबत विचारले असता त्यांनी असे म्हटले की सदर युवकाच्या वडिलांकडे थकित कर्ज आहे, त्यामुळे त्याने आधी ते नील करावं, नंतर आम्ही त्याला कर्ज देऊ. शेख इम्रान, बुलढाणा. आम्ही अगोदर त्यांनी अर्ज केला, त्यांना स्वतःच्या वडिलांचं नाव आमच्याकडे दोन कर्ज होते, ते वर्ष त्यापैकी पीक कर्ज आहे थकित होतं आणि ते एकत्रित कुटुंबात असल्यामुळे त्यांना आम्ही परत केलं. तेव्हा ते एकत्रित कुटुंबात तुम्ही भरलंय रेग्युलर केलं तर आम्ही देऊ नये. पण आत्मदहन करायच्या अगोदर तुम्ही समजावून सांगू शकत होते? सांगितलं होतं, समजा सांगितलं होतं, त्याच्या गेलं होतं काही हरकत नाही, बोललो होतो माझ्या शोध मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. नंतर असं अचानक काय झालं आम्हाला नंतर नाही कळलं. मला 12 तर कधी भेटतो बोललो होतो तो माझ्याशी, पण त्या आमचा थकीत असल्यामुळे जुना कर्ज वडिलाचा त्याच्यामुळे आम्ही देऊ शकलो. तशीच शेतीतील नापिकी आणि कर्जबाजारी याला कंटाळून आत्महत्या केलेली होती आणि त्या आत्महत्या केलेल्यानंतर ते कुटुंब अक्षरक्ष कोसळलेलं होतं आणि तशा परिस्थितीमध्ये त्या कुटुंबाला सावरण्यासाठी एक कुटुंब प्रमुख आणि जबाबदार मुलगा म्हणून पंढरीनाथ कारभारी जायभाय हे या ठिकाणी यांनी मुद्रा लोनच्या माध्यमातून ग्रामीण कोकण बँकेकडून कर्ज मिळावा म्हणून मुद्रा बँकेचं प्रकरण या ठिकाणी दाखल केलेलं होतं आणि त्या संदर्भात वेळोवेळी ग्रामीण बँकेचे जे मॅनेजर आहेत, व्यवस्थापक साहेब आहेत, त्यांच्याशी त्यांनी संपर्क केलेला होता. परंतु बार बार चक्रा मारूनही त्यांना त्या ठिकाणी नैराश्य आणि त्यांचं काम झालेलं नाही आणि त्यामुळे मग त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून आत्मदहनाचा मार्ग या ठिकाणी निवडला आणि आज या ठिकाणी आत्मदहन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर त्या संदर्भात त्यांना आत्मदहनापासून थांबवण्यात आलेलं आहे. परंतु त्यांचा जो प्रश्न आहे खऱ्या अर्थानं मुद्रा लोन प्रकरणाचा तो आजही तसाच आहे.